नमस्कार, मी राजेंद्र साळोखे. ओपनिंग मधल्या ब्लेंडर्सच्या संदर्भात जे मी व्हिडिओ बनवतोय त्याचा 6वा भाग आहे. यात आपण कारोकान स्टायनीज व्हेरिएशनमध्ये झालेला एक खेळ आणि त्यात केलेल्या चुका या बघणार आहोत. तर कारोकान स्टायनीज व्हेरिएशन कसं आहे बघा. ई फोर सी सिक्स कारोकान, डी फोर डी फाय, नाईट डी टू, डी क्रॉस ई फोर, नाईट क्रॉस ई फोर, नाईट डी सेवनला घेतो, नंतर त्याला नाईट एफ सिक्सला आणायचं आणि दोन्ही नाईट एकमेकाला प्रोटेक्शन करतात. याने नाईट जी फायला घेतला, अतिशय डेंजरस मूव, लक्षात ठेवण्यासारखी मूव. इथे काय खेळायचं, तर इथे जनरली लोक हे खेळतात, एच सिक्स खेळतात आणि अडचणीत सापडतात. खेळायला पाहिजे होतं नाईट एफ सिक्स, हे लक्षात ठेवा. थोड्याच वेळात लक्षात येईल की का नाईट एफ सिक्स खेळायला पाहिजे होता. पण ह्याने पण एच सिक्स खेळला, सरळ हा नाईट ई सिक्सला आणतो. ई सिक्सला ह्या नाईटला तुम्ही मारू शकता का, ह्या नाईटला मारू शकता का? उत्तर आहे नाही मारू शकत. मारलं तर तुमचं चेकमेटच होतो, कारण राजाचा डायगोनल ओपन होतो, राजाला हालायला जागा नाही. एफ क्रॉस ई सिक्स समजा केलं, क्वीन एच फायला येते. आता इथे फक्त हे जी सिक्स पॉन एममध्ये येऊ शकते, ते पण मारलं की संपलं चेकमेट. त्यामुळे त्या नाईटला तुम्ही मारू शकत नाही. आणि म्हणून हा नाईट आपण जर खेळलो असतो तर तो हा पांढरा नाईट जो आहे इथे येऊ शकला असता, कारण या बिशपने त्याला मारलं असतं. मग तो लक्षात आलं, म्हणजे नाईट जर त्याने असा जी फायला घेतला तर आपण नाईट एफ सिक्सला खेळला पाहिजे. याच्यानंतर क्वीन टू, त्या क्वीनला थ्रेट असल्यामुळे नाही क्वीन बाहेर काढल्याने आपला एक चेक दिला. बिशप टू डी टूमध्ये घातला त्याने क्वीनला थ्रेट, क्वीन बी सिक्सला आणली. खरं हे कारोकांमध्ये क्वीनची सेफ पोझिशन असते, पण इथे थोडी अवघड होते पुढच्या ब्लंडर्समध्ये. बिशप त्याने डी थ्रीला खेळला, पांढरा बिशप इकडे आणला, नाईट तिथेच ठेवला आहे बघा. पण आता तो एफ क्रॉस ई सिक्स मारणंसुद्धा बरंच चूक आहे, पण त्यांनी मारला कारण राजाला आता हलायला जागा झालेली आहे. पण चांगली मूव काय होती ते बघू आपण. चांगली मूव नाईट बाहेर काढणे, एक सिक्सला घेतणे, काळा हा होता तो नाईट मारणे ही चांगली मूव परत नाही आहे. तर त्याने यापैकी एफ क्रॉस ई सिक्स केलं, मार कधी एकदा मारतो असं झालं आहे. आणि त्याला वाटलं आता काय राजाला हलायला आपल्याला जागा आहे. पण क्वीन टू एच फाय घेतली त्याने, चेक दिला. चेक दिल्यानंतर अर्थात हे पॉनमध्ये घालून काय उपयोग नाही. राजा त्याने हलवला डी एटला. आता राजा हलवल्यावर काय बघा, तुम्हाला सुचतं आहे का बेस्ट मूव एकदम. असा राजा आणि क्वीन हे डायगोनली आले की आपल्याला लगेच काहीतरी सुचायला पाहिजे की याला थ्रेट कशी देता येईल. हां, आणि ती त्याला थ्रेट इथून देता येते. हे बघा, क्वीन इथे आणली, क्वीनला सपोर्ट या क्वीनचा आहे. बिशप, सॉरी बिशप इथे आणला ए फायला, क्वीनला पिन केलं आहे काळ्या, आणि ह्या बिशपला सपोर्ट या पांढऱ्या क्वीनचा आहे, त्यामुळं क्वीन गेली. त्यातल्या त्यात त्याने काय केलं की बाबा नाईट इथे आणून, फ्रस्ट्रेटेड मूव म्हणतात की नाईट इथे आणून क्वीनला थ्रेट द्यायचा, त्याचा काय उपयोग नाही अशा वेळी, कारण ह्या बिशपने क्वीनला मारल्यानंतर राजा चेक बसतो. चेक काढायला एक मूव लागते आणि त्या मूवनंतर आपलं आपली क्वीन बरोबर कुठे हवी तिथे नेता येते. तर याने बिशप क्रॉस बी सिक्स केलं, चेक. ए क्रॉस बी सिक्स केलं,
आणि शांतपणे क्वीन E2 ला आणले, अशा तऱ्हेने त्याची क्वीन गेली. तर हे लक्षात घ्यायला पाहिजे, महत्त्वाची मूव्ह ती. ते नाईट त्याने घेतला आणि त्या नाईटला आपण नाईट खेळायचं आहे. बघितल्याबद्दल धन्यवाद, कृपया बघत राहा.